आपण आढावा घेणार आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा. भारतीय जनता पार्टीने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. सोलापूरमधून भाजपाने विद्यमान खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी यांचे तिकीट कापून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सोलापूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. राम सातपुते विजयी झाल्यास खासदार होणारे आष्टी तालुक्यातील ते दुसरे व्यक्ती ठरतील. सामान्य कार्यकर्त्याला सन्मान दिल्याबद्दल सर्व नेत्यांचे आभार राम सातपुते यांनी मानले आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. एक सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेची उमेदवारी देऊन हा कार्यकर्त्याचा सन्मान जो पक्षाने केलेला आहे याबद्दल मी पक्षाचे खूप खूप धन्यवाद. राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून राजकारणात ते पुढे आलेले आहेत. 2019 विधानसभेत उत्तम जानकर यांचा 2590 मतांनी पराभव करून ते आमदार झाले आहेत. तरुण आमदार प्रणिती शिंदे व तरुण आमदार राम सातपुते यांच्यात लढत होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उद्देशून पत्र लिहिले आहे. आमदार प्रणिती शिंदेंनी पत्रात काय लिहिले आहे ते आपण पाहू. माननीय आमदार राम सातपुतेजी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना मत मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूरची लेख म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते, तसंच तुम्हाला या उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते. सोलापूर मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये मोहोळ, सोलापूर, उत्तर सोलापूर, मध्य सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व पंढरपूर यांचा समावेश आहे. 2014 व 2019 माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. वडिलांचा पराभवाचा वचपा काढण्याची व भाजपचा विजयी रथ रोखण्याची जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आहे. सोलापूर मतदारसंघ हा बहुभाषिक व बहुधर्मीय आहे. तो कोणाच्या पाठी उभा राहतो हे लवकरच कळेल. आज काँग्रेस पक्ष आहे म्हणून आपल्याला थोडं बोलायला तरी मिळत आहे, नाही तर गोरगरिबांचा वाली कोण आहे मला सांगा. बीजेपी फक्त दोन लोकांचा वाली आहे, अदानी आणि अंबानी. आपण मायबाप सरकार म्हणतो पण ते मायबाप फक्त त्या दोन लोकांचे, आपलं मायबाप नाही आहे. आमचे मायबाप काँग्रेसचे मायबाप तुम्ही आहात.